भेटीगाठी सुरू आहे, काय चर्चा झाली काय? असं जर माझं सिल्वर कोणावर येणं हे भेटीगाठीसाठी नसते हे कदाचित तुम्हाला आजपर्यंत समजायला हवं होतं. मी सहजसुद्धा सिल्वर ओकवर येतो आणि माझं सहज येणं हे गेले 30 वर्ष आहे, त्यामुळे मला काही भेटीगाठींसाठी येणं नव्हतं, सहज आलो होतो. करंट राजकीय परिस्थिती काय आहे त्याच्यावर काय साहेबांचं मत काय एवढंच फक्त चर्चा असते, बाकी काही नसते. काय वाटतं तिला सुद्धा वाटतं असं आहे की आता बी जे पी काय निर्णय घेते, त्याच्यानंतर शिवसेना काय भूमिका घेते, हे सगळं वेट अँड वॉचवर आहे. सगळेजण बघतात काय घडतं, त्याच्यानंतर जे काय होईल ते पुढच्या 4-5 दिवसात होईल. काय शक्यता काय वाटतं 5 वाजता? असं आहे की आता काहीतरी टी न्यूज येते आहे की बी जे पीने शिवसेनेला अल्टिमेटम दिलं आहे. आता त्या दोघांमधला जो निर्णय आहे त्या निर्णयावरती महाराष्ट्राची पुढची राजकीय भूमिका ठरणार आहे. म्हणजे निर्णायक अवस्थेत कोणीच नाही आहे, एक राजकीय अस्वस्थता आहे आणि ह्याच्यात जर लवकर निर्णय झाला नाही तर राज्य महाराष्ट्रपती राजवटीकडे निघून जाईल. चर्चा सुरू आहे की भाजप राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा गट करून सरकार स्थापण्याची शक्यता आहे. असं गट बीट काही फुटत नाहीत. महाराष्ट्र म्हणजे कर्नाटका किंवा गोवा नाही आहे की तुम्ही 50 कोटीचा डाव लावला आणि आमदार पळाले, असं काही महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रात इतका विक्री खरेदी विक्री संघ नाही आहे अजून तरी, इतकी राजकीय पाळंमुळं मजबूत आहेत. ज्यांनी गद्दारी करायची होती त्यांनी केली, आता तसं होईल असं मला वाटतं. भाजपने शिवसेना अल्टिमेटम कळत आहे, जर भाजप सेनेचं सरकार बनू शकलं नाही तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे समीकरण लवकरच पाहायला मिळेल का असं मला आत्ता तरी वाटत नाही. ब्रिटन वॉच हीच भूमिका ठेवायला लागेल.